आमच्या गावामध्ये आता रात्रीचे 11:30 वाजलेले आहे आणि 3 वाजता हे आमच्या गावात दुर्दैवी घटना घडल्या आणि खूप प्रमाणात मोठं नुकसान झालेलं आहे पळशी बुद्रुक मध्ये. आणि एवढ्या जोराचा वारा आणि एवढं पाणी आणि एवढा गारा हे भविष्यात, म्हणजे माझ्या वय 32 वर्ष आहे, यात मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा हा क्षण अनुभवला की बाबा जीव कसा वाचवा लागते हे मला या वारे उदानापासून मी हे शिकलो की बाबा आपला जीव मुठीत घेऊन कसं वावरावायचं हे या वारोदानात आम्हाला पूर्ण समस्त गावकऱ्यांना या म्हणजे या चक्रीवादळामुळे म्हणा किंवा काय हा महाप्रलयच म्हणावा लागेल याच्यापेक्षा तर आमच्याजवळ शब्द नाही. काय अपेक्षा? अपेक्षा शासनाने त्वरित आमच्याला मदत देण्यात यावी, बस. आमचं दुसरं शासनाला काहीच म्हणणं मागणी नाही आहे. जे उघड्यावर संसार पडलेले आहेत त्या लोकांना त्वरित उद्याच येऊन यांना सावरण्याच्यासाठी मदत जाहीर करून त्वरित अकाउंटला पैसे जमा करावे हे विनंती आहे. काय कव आलं तो वारं वादळ, किती नुकसान झालं तुमचं, कसं झालं? हे आलं कमीत कमी 3-3:30 वारं वादळ. मग इतकी हवा आल्यानंतर हे पोरगे घरात झोपेल असताना त्या पोरीला आम्ही बोलायला गेलो. बोलावल्यानंतर ते पोरगे झोपेल होते, त्या पोरीला आवाज दिला, पोरगी उठली नाही, धडधड आवाज केला, मोठं अभाय गरजलं. अभाळ गरजल्यावर मग त्या पोट्टी उठली झडकर, तर आम्ही फाटक्या बाहेर निघत नाही तर म्हणजे टीन उकळून बाहेर पळाले. मग एक बरं झालं पोरगी बचावली, नाही तर मोठी भीत पळून लागे. बाजीवर तर पाहिलंच तुम्ही झगड केवळा मोठा होता.